फुलंब्री तालुक्यातील वडदबाजार येथील उपसरपंच तथा भाजपाचे तालुका सरचिटणीस गोपाळ वाघ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन वृक्षारोपण करण्यात आले. फुलंब्री तालुक्यातील वडदबाजार येथील उपसरपंच तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस गोपाळ वाघ यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्ह्यातच नव्हे तर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वाढदिवस साजरा करायचा नाही असं आवाहन त्यांनी केलं होतं. वाढदिवसात वाया जाणारा वेळ तसेच पैसा गावातील स्वच्छतेवर खर्च करायचा निर्धार केला होता. त्या अनुषंगाने गेल्या आठवडाभरापासून ग्रामपंचायत सदस्य व समर्थकांसोबत गावातील स्मशानभूमी, गावांतर्गत रस्ते, महापुरुषांच्या पुतळ्याभोवतीचा परिसर स्वच्छ केला असून त्याचप्रमाणे गावालगत वृक्षारोपण करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीचे दिवंगत तालुका अध्यक्ष गोविंद वाघ यांचा वारसा त्यांनी पुढे चालवला असून त्यांच्या काळात देखील त्यांनी सरपंच म्हणून गावाचा विकास मोठ्या प्रमाणात केला आहे. त्यांच्या आई इंदुबाई वाघ यांनी वडदबाजार जिल्हा परिषद गटाची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्य म्हणून अगदी चोखपणे पार पाडली होती. त्यांच्या काळात देखील त्यांनी गावासाठी व गटासाठी मोठ्या योजना खेचून आणल्या होत्या. त्या अनुषंगाने लोकांनी विश्वास दाखवत ग्रामपंचायत निवडणुकीत भरभरून मतदान करून गोपाळ वाघ यांना निवडून दिलं. त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात येऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन वृक्षारोपण करण्यात आलं. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री.